मान्य जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा राय आणि याच संतश्रेष्ठ तुकोबा रायांना ज्या पुण्यभूमीमध्ये रामकृष्ण हरिमंत्राचा उपदेश केला तीच ही पावन भूमी आणि त्याच या पावन भूमीमध्ये आजचे हा क्रिकेट टुर्नामेंटचा सामना संपन्न होत असताना आमचे आईनवे भाऊ यांनी सर्वांचे विचार एकत्र घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांचा मनोबळावा या ठिकाणी दिसत आहे. मी तर म्हणतो की या टुर्नामेंटच्या निमित्तानं फक्त मज्जा म्हणून कज्जा नाही करायचा, तर मज्जा म्हणून खेळायचं नाही, तर एक आदर्शवत काहीतरी या टीम वरून या संघामधून प्रत्येक एक खेळाडू निश्चितच या शिवजन्मभूमीचा घडून पुढे गेला पाहिजे आणि त्याचं देशात काहीतरी वेगळं नाव झालं पाहिजे. या शिवजन्मभूमीचं नाव देशाच्या पटलावरती उपलब्ध झालं पाहिजे असं काहीतरी करा आणि प्रत्येक तरुणाने एक आदर्श घेऊन या ठिकाणी मोबाईल आणि व्यसनाच्या अधीन न जाता अशा नवनवीन व्यासपीठांवरती मंचांवरती किंवा क्रिकेटच्या सामन्यांवरती खेळण्याचा प्रयत्न करून आपल्या तालुक्याचं आपल्या शिवजन्मभूमीचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो आणि या सर्व टीमला आणि